नमस्कार बालमित्रांनो. नमस्कार. कसे आहात? मजेत ना? हो. पहा, सगळ्यांनी सुट्टी आनंदात घालवली की नाही? हो. आज आपल्या शाळेचा पहिला दिवस, बरोबर आहे? हो. पहा, आपण आज पहिल्या दिवशी छान ऍक्टिव्हिटी घेणार आहोत इंग्लिशची. पहा, आपण जसं मराठीमध्ये प्रत्यय आणि उपसर्ग लावून नवीन नवीन शब्द तयार केले होते की नाही, तसेच आता आपल्याला इंग्लिश मध्ये सुद्धा इथे काही वर्ड्स दिलेले लेटर दिलेले आहेत आणि इथे एक छोटासा वर्ड दिलेला आहे, तर या वर्डला एक लेटर जोडून नवीन वर्ड्स तयार करायचे. मेक अ वर्ड्स. लक्षात आला? मी एक्झाम्पल सांगते. बी ई ए आर, बीअर. लक्षात आला? याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक लेटर जोडून एक नवीन शब्द तयार करायचा आहे. करणार की नाही सगळेजण? तर आपण ही ऍक्टिव्हिटी आता पूर्ण करूया. घालवणे किंवा घालणे म्हणजे आपण कपडे वगैरे घालतो की नाही, तो वेअर म्हणजे घालणे. व्हेरी गुड. आपण पहिला शब्द काय सांगितलं होता सांगा? बी ए आर, बीअर. बी ई ए आर, बीअर. दुसरा सांगा? डी ई ए आर, बीअर. बीअर म्हणजे प्रिय. एफचा म्हणजे घाबरलेला. जी ई ए आर, गिअर म्हणजे आपण गाडीचा गिअर. एच ई ए आर, हिअर म्हणजे ऐकणे. एन ई ए आर, नियर म्हणजे जवळ. जवळ. पी ई ए आर, पियर म्हणजे नाशपती फळ. वाळवलेला किंवा जाणे. टीयर, टी ई ए आर, टीयर मीन्स आश्रू. आश्रू. डब्ल्यू ई ए आर, वेअर मीन्स घालणे. वाय ई ए आर, इयर मीन्स वर्ष. पहा, आपण सिंगल लेटर घेतले होते आणि त्याला एकच लेटर जोडलेला, वर्ड जोडलेला होता ई ए आर, इयर. या दोन्हीचा आपण मिळून नवीन शब्द तयार केलेला आहे, म्हणजेच हे नवीन वर्ड्स तयार केलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे वर्ड्स छान पैकी तयार करू शकता. थँक्यू.